नागपुरातील एका मुस्लिम कार सेवकानं 1992 अयोध्येत कार सेवा केली होती. मोहम्मद फारुख शेख असं या कार सेवकाचं नाव आहे. त्यावेळी ते केवळ 14 वर्षांचे होते. फारुख शेख यांच्या जीवाला धोका असल्यानं त्यांच्या सोबत असलेले हिंदू सहकारी कार सेवक डॉक्टर तुषार खानोरकर आणि डॉक्टर सुभाष राऊत यांनी प्रसंगावधान राखत फारुख यांच्या डोक्याला भगवी पट्टी बांधून हा मुलगा शिवा असल्याचं सांगितलं. त्यामुळेच फारुख शेख यांचा जीव वाचला. आता 22 जानेवारीला प्रत्येकानं आपापल्या घरी दिवे लावून राम उत्सव साजरा करा असं आवाहन फारुख करतायत. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. तुम्ही मुस्लिम समाजातून येऊन सुद्धा कार सेवेला गेले, विरोध नव्हता झाला जाताना कोणाचा? नाही नाही, उस टाइम काय काय विरोध था? कोई विरोध नहीं था. हम लोग हमारा बचपन था, एक उमंग थी, एक तरंग था हमारे को, क्योंकि ये विषय जो है मुझे मालूम है, मैं भी इस्लाम के बारे में ये था मैं थोड़ी बहुत सोच में कि हमारे नबी प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि जो हिंदुस्तान में जहाँ रहते हो उसके गुण गाओ, उस धरती है आपकी, सब कुछ धरती माता है. तो यहाँ भारत माता की भी नहीं बोलते मुसलमान आज के लोग, वंदे मातरम जबकि उर्दू में बोला जाता, बोलना चाहिए, मगर ये सब नहीं बोलते. हम जब गए थे, तरंग थे, उमंग थे, यंग थे, मैं इन लोग के बोलने पर जब गया 3 तारीख के दिन 4 तारीख के दिन हम पहुँचे फैजाबाद से. जब हम फैजाबाद से पैदल गए अयोध्या, तो हमें बहुत जोश था कि हम जिस मकसद से जा रहे हैं, राम राम मंदिर अयोध्या में और बाबरी ढांचा है वो कैसा, वो देखना चाहिए. तो हम वो विषय को लेके जा रहे थे, तो हम अयोध्या पहुंचे. त्यावेळी नारे तर जबरदस्त होते. एक तर नारा फार गाजलेला होता संपूर्ण हिंदुस्थानामध्ये की बच्चा बच्चा राम का, बच्चा बच्चा राम का, जन्मभूमी के काम का, हा एक नारा होता. त्याच्यानंतर दुसरा नारा होता तेल लगाओ डाबर का और नाम मिटाओ बाबर का, हा एक नारा होता. आणि दक्षिणेकडचे बरेच कारसेवक त्यावेळेस आले होते, त्यांचा एक नारा होता की पाकिस्ताना पाद्रिस्ताना इल्ले इल्ले हिंदुस्ताना. झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.